तुझ्या नावास श्रद्धा व सामर्थ्य आहे, हे पवित्र माते आमचा धवा आहे. तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहायक माता आहे असे आम्ही दर्शवू. अहि गरजांसाठी प्रार्थना. ए नित्य सहायक माते, श्रद्धापूर्णांतकरणाने आम्ही तू समोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडचणींच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैवाने समाधान यामुळे आम्हाला तीव्र होतात. पदोपदी आम्हास स्थूळ सडलतात. ए दयाळू माते, आमच्या दया कर, आमच्या गरजा भागव, दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व संसिद्धीने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. ए नित्य सहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझ्याकडे करत आहोत. आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ते, या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नवना करणाऱ्या कुटुंबातील मुला मुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नव्यांच्या भक्तांना व मृतात्म्यांना शांती लाभावी म्हणून हे प्रभु मारिया माते समन्वितो. आजच्या या नवमीनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हावेत म्हणून हे प्रभु मारिया माते आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभु मारिया माते आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरेकडे प्रार्थना करूया. आभार. ए प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेस आभार मानतो. सक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल हे प्रभो आम्ही तुझे मरिया मातेस आभार मानतो. आम्हा नवना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व अहिक देणग्याबद्दल हे प्रभो आम्ही तुझे मरिया मातेस आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया. नमस्कार हे रानी कुमारी, नमस्कार हे रानी, नमस्कार हे रानी कुमारी, नमस्कार आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या या सेवकांकडे आपली दृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्याने उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने बचावले जाऊ असे आम्ही म्हणू. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्याच जवळ असो. तुमचे पालन कराव्यास तो तुमच्यामध्ये असो. तुम्हाला मार्गदर्शन करावे असो तुमच्या समोर असो.
तुमचा सांभाळ करावया असतो, तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्यावया असतो, तुम्हावर असो. पिता, पुत्र आणि पौत्रात्मा यांच्या नावे. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझे लेकर आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे. कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवी तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, तू तुझा पुत्र आमचा बंधू आहे. तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. महासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, ईश्वर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धाव करण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तुझ्यासाठी मिळवून. सर्व युगातील ख्रिस्ती लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या छाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तू दुधाचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरी समोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. भी सुंदर है तू माँ, चांद से भी प्यारी
मा कुमारी मा ममता मई मा तू मा दुलारी मा अपने सपूत से हमें मिला दे मीठी बोली माँ हमें सिखा दे तुलसी भी सुंदर है तुम चांद से भी प्यारी है तुम माँ मरिया तू माँ कुंवारी माँ ममता मई माँ तू माँ दुलारी माँ Yeah.
पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मा यांच्या नावे आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्रात्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या अंतर्यामी. संत योसेफाचा सण, कामगार दिन, प्रस्तावना. धन्य धन्य हे योसेफा, तुला वंदू प्रेमाने, तारकाच्या धर्मबापा गातो आम्ही हर्षाने. पवित्र मिसाबलीत सहभागी होण्यासाठी जमलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आज ख्रिस्तसभा संत योसेफचा सण, कामगार दिन म्हणून पाळत आहे. संत योसेफ नीतिमान व भक्तिमान माणूस होता. तो अत्यंत साधा सुतार होता. त्याने कष्टाने आणि श्रद्धेने आपले जीवन संपन्न केले. म्हणून संत योसेफाला सर्व कामगारांचा आश्रयदाता कामगार म्हणून मानतात. संत योसेफला आदर्श पती आणि पिता म्हणून देखील संबोधिले आहे. देवाने सोपविलेली मरियेच्या रक्षणाची आणि येशूसह संगोपनाची पूर्ण जबाबदारी संत योसेफने प्रामाणिकपणे पार पाडली. कुटुंबप्रमुख या नात्याने मरियेच्या व येशूच्या सर्व गरजा त्याने भागवल्या. संत योसेफचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे करण्यास परमेश्वराची प्रेरणा सर्व कामगारांना मिळावी म्हणून ह्या पवित्र मिसाबलीत कामगारांसाठी प्रार्थना करूया. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, प्रस्तावनेमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण संत योसेफ याचा मानसन्मान करीत आहोत. एक कामगारांचा आश्रयदाता संत म्हणून खरोखरच आज आपण त्याचा मानसन्मान करीत आहोत आणि संपूर्ण ख्रिस्त सभा त्याचा मानसन्मान करीत आहेत. एक वडिलांनी घरात कुटुंबामध्ये जबाबदारी कशी सांभाळावी, आपल्या कुटुंबाचं संगोपन कसं करावं, हे संत जोसेफ एक उदाहरण आहे. सुताराचं काम करून पौत्र कुटुंबाचं उत्तम प्रकारे जोसेफाने सांभाळ केला, संगोपन केलं आणि सर्व वडिलांसाठी जोसेफ हा एक प्रेरणा देणारी व्यक्ती आहे की आपण आपली कुटुंब कशी सांभाळावी. माझ्या प्रिय बंधुभगिनींना, आज आपण महाराष्ट्र डे किंवा महाराष्ट्र दिनसुद्धा साजरा करीत आहोत आणि महाराष्ट्र राज्य आपलं एक नावाजलेलं राष्ट्र आहे. आपल्या ह्या इंडियामध्ये, संपूर्ण भारतामध्ये अनेक राज्य आहेत, परंतु एक महाराष्ट्र राज्यसुद्धा नावाजलेलं आहे. परंतु जरी नावाजलेलं असलं तर आजच्या काळात ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा इतर राज्यासारख्या अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, युवकांच्या समस्या आहेत, महिलांच्या समस्या आहेत, स्टुडंट्स किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, बेरोजगारांच्या समस्या आहेत, अनेक समस्या आहेत. तर विशेष दिनी ह्या महाराष्ट्र दिनी आपण परमेश्वराकडे, ज्याने हे आपलं राष्ट्र निर्माण केलं आहे इतर राष्ट्राप्रमाणे, तर आपल्या या राष्ट्रासाठी आपण प्रार्थना करूया की हे आपलं महाराष्ट्र राज्यच नव्हे तर आपलं संपूर्ण हे भारत राष्ट्र आपण पुढे जावं, प्रगती व्हावी. कोणत्याही रीत्या दुःखी राहू नये म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत. आता निवडणुकासुद्धा चालू आहेत सध्या आपल्या देशामध्ये आणि
या वेळेला आपल्याला एक चांगलं सरकार मिळावं, उत्तम मेंढपाळासारखं सरकार मिळावं. जसं उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांची काळजी घेतो, त्याचप्रकारे जे निवडलं येणार आहे, नव्याने निवडलं येणारं गव्हर्नमेंट किंवा सरकारने आपली सर्वांचा सांभाळ करावा, साऱ्या भारत देशाच्या जनतेचा सांभाळ करावा उत्तम प्रकारे, म्हणून आपल्याला एक चांगलं गव्हर्नमेंट मिळावं, सरकार मिळावं, म्हणून आपण त्यासाठीसुद्धा आजच्या ह्या विशेष दिनी प्रार्थना करूया. परमेश्वराच्या कुटुंबातील मुलं म्हणून आपण एकत्र जमलो आहोत. परमेश्वर पिता प्रेमळ आहे, क्षमाशील आहे, केलेल्या पापांची आठवण करून त्याच पापांची आपण एकत्रपणे कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पना आणि शब्दाने कृत्याने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून येथे कुमारी पवित्र मर्या सर्व देवदूत सर्वसंतांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वरा प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. पान क्रमांक 22, गीत क्रमांक 5. प्रभु परमेश्वर दया सागरम Yeah.
प्रभुवर तुझी एक थोर आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमच्या परमेश्वरा, विश्वाच्या निर्मात्या व शासका, प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या गुणांचा विकास करण्यासाठी व दुसऱ्यांच्या हितासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी पाचारण करतोस. संत जोसेफ ह्याच्या उदाहरणाने व मार्गदर्शनाने तुझ्या इच्छेनुसार काम करण्यास व शेवटी तू अभिवचन दिलेले स्वर्ग सुख प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमीन. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. देव बोलला, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवण्यासाठी आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर आणि नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. देव म्हणाला, पा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि सबीज फले देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो. ही तुमचे अन्न होतील. त्याप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी रिवल खाण्यासाठी देतो. आणि तसे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली, हा सहावा दिवस. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही अस्तित्वात आले. देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपवले. केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विश्रांती घेतली. देवाने सातवा दिवस आशीर्वादित देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विश्रांती घेतली. हा प्रभूचा शब्द आहे. स्तोत्रगीत पान क्रमांक 37, गीत क्रमांक 17. देवा मा
शुभवर्तमानासाठी आपण उभे राहूया. हालेलुया, हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. संत मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. स्वतःच्या गावी आल्यावर त्यांनी त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान आणि अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य त्याला कोठून. हा सुताराचा मुलगा ना, याच्या आईला मरिया म्हणतात ना. याकोब, योसे, सिमोन आणि यहुदा हे त्याचे भाऊ ना. याच्या बहिणी त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग हे सर्व याला कोठून? असे ते त्याच्याविषयी अडखडले. येशूने त्यास म्हटले, संदेष्टाला आपला देश आणि आपले घर यात मात्र सन्मान मिळत नाही. तेथे त्याच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत. प्रभुचे हे शुभवर्तमान. आता विश्वासू लोकांच्या प्रार्थना आहेत. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभु आमची प्रार्थना आहे. आपले पोप महाशय, कार्डिनल, सर्व बिशप, फादर्स, सिस्टर व प्रापंचिक यांना पुनरुस्थित ख्रिस्ताच्या शांतीचा दीप आपल्या अंतकरणात ठेवत ठेवण्यास परमेश्वराने त्यांच्या सत्याचा आत्मा द्यावा म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. संत योसेफप्रमाणे भक्तिमान व नीतिमान जीवन जगण्यास व कुटुंबाची योग्य सेवा करण्यास पालकांना परमेश्वराची प्रेरणा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना. संत योसेफ हा सर्व कामगारांचा आश्रयदाता आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कामगार संघटनेला आपल्या पॅरिसशी अधिकाधिक सेवा करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. या दिवसात दिलेल्या मासलीबद्दल आपण देवाचे व फातिमा मातेचे आभार मानूया, कारण या राहिलेल्या दिवसात आपल्या कोळी बांधवांना चांगली मासली मिळावी व समुद्रातील सर्व संकटापासून आपले कोळी बांधवांचे रक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. क्षणभर शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आजच्या ह्या मिसाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या सर्वांना देवाने चांगलं आरोग्य द्यावं. त्यांच्या कामधंद्यावर देवाचा भरपूर आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. हे सर्व समर्थ पित्या परमेश्वरा, आम्ही ज्या विनंत्या तुझ्याकडे सादर केल्या आहेत त्या तू मान्य कर आणि तुझ्या इच्छेनुसार आम्हाला आणि साऱ्या जगाला तुझी कृपा दे. या सर्व प्रार्थना आम्ही तुझ्याकडे तुझा प्रिय पुत्र येशू आणि पवित्र आत्मा यांच्याद्वारे करतो. आमेन. अर्पण गीत पान क्रमांक 61, गीत क्रमांक 29. हां.
कष्टाचे दान प्रभु प्रेमाचे दान तुझ्या कृपेचे लाभो आम्हावर दान कष्टाचे दान प्रभु प्रेमाचे दान तुझ्या कृपेचे लाभो आम्हावर दान अर्पण गे प्रभु अर्पण गे तुझी दिलेले प्रभु दान दिले प्रभु दानेंगे तुझी दिले प्रभु दानेंगे तुझी दिले प्रभु दानेंगे। बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। प्रभूच्या नावाची गुणगानो गौरव व्हावे, आमच्या व त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभु स्वीकार करू। हे प्रभो परमेश्वरा, दयेच्या सागरा, संत जोसेफ ह्याच्या सणाच्या दिवशी आमच्या ह्या दानावर कृपादृष्टी वळव। तुझा धावा करणाऱ्या सर्वांना या बलिदानामुळे कृपादान दे व त्यांचे संरक्षण कर। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो। आमीन। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी। तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा। आम्ही ते लावले आहे। प्रभु आपला परमेश्वर याचे आभार मानूया। हे प्रभो पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, संत जोसेफ ह्याच्या सणाच्या शुभ दिनी आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत व तुझा गौरव गावा ही योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे। कारण आज आम्ही संत जोसेफचा सण साजरा करीत आहोत। तो नीतिमान, जागरूक व निष्ठावान मनुष्य होता, म्हणूनच तू त्याला तुझ्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून नेमलेस। पतीच्या प्रेमाने त्याने देवमाता कुमारी मरिया हिला सांभाळले। पौत्रात्म्याच्या प्रभावाने तिच्या उदरी संभवलेला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे त्याने पित्याच्या प्रेमाने संगोपन केले। आणि म्हणून सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य आणि धन्य सेराफीम तुझी स्तुती गातात। त्यांच्या सुरात आम्ही आमचे सूर मिसळून तुझा अखंड गौरव गातो। पवित्र 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 प्रभु, सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरलेले आहे। परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने एक धन्य परम स्वर्गात जय जयकार। हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव। जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा।
भक्तगणानो चला करूया अपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणान तुम्ही प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुंडुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करत असताना पुत्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावेत असे आम्ही विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑस्वाल्ड ग्रेशियस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडवू. आपण हात जोडून आपल्या कुटुंबांतील ज्या प्रिय व्यक्ती मरण पावल्या आहेत, ज्यांच्यासाठी मिसा अर्पिले आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. प्रभू, त्यांचे तू स्मरण ठेव, त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. प्रभूचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळावर, त्यांच्या शिक्षणावर, भावी जीवनावर, कुटुंबात सुख शांती नांदावी. प्रभू, आमचे सर्व भाऊ आणि बहिणी हे उत्तम कामगार आहेत मच्छीमारी धंद्यामध्ये, त्यांना सक्षम आणि सबळ कर. हे संत योसेफा आमच्या सर्व भावा बहिणीला आशीर्वादित कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ पूज्य प्रेषित आणि युगानुग ज्या संताने तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या, पुत्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमीन. प्रभूशीने शिकवलेली प्रार्थना आपण एका आवाजात म्हणून आपण देवपित्याचा गौरव करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांना क्षमा कर आणि आम्हाला महाप्रसंगी पडतो पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात तू आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमच्या तारणाऱ्या श्रीकृष्ण ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना ज्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू, कारण राज्य अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वेगळी देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुमच्या घरा दारात आणि तुम्हा बरोबर सदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. मोठ्या प्रेमाने आपण एकमेकास शांतीवंदन करूया. सोनी दया दा
हे पहा परमेश्वराची कोकरू, जगाची पापी दूर करणार हे परमेश्वराची कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. पान क्रमांक 167, गीत क्रमांक 8. आजच्या ह्या मिसाचं आयोजन केल्याबद्दल दी डोंगरी चौक आणि जनहितकारी पतसंस्थेच्या कामगारांचे विशेष आभार. उत्पन्नाचा 1% झेवियर जॉर्जी पाटील यांनी देवलासाठी 5,000 रुपये दिलेले आहेत. तसेच साधना आणि प्रवीण वसईकर यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांनी मुलांसाठी 1,000 रुपये खाऊसाठी दिलेले आहेत, त्यांचे आभार. आज देवलाचं आणि संयुक्त समाज केंद्रचं ऑफिस बंद असेल. आज संध्याकाळी 6 वाजता डोंगरमाऊलीजवळ रोजरी होईल. हा संपूर्ण महिना डोंगरमाऊलीजवळ रोजरी असेल संध्याकाळी 6 वाजता. आता मिसानंतर तुम्हाला मला वाटते केक दिला जाईल, आपण केक घ्यायचं आहे. तसेच आजची मिस्सा बलिदान साजरा करणारे रेव्हरेंड फादर फ्रान्सिस डिसोजा, फादर गोन्सालो, फादर संजेस यांचेसुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो. तसेच सुंदरसा डान्स केला त्या मुली आणि सिस्टर विमल यांचेसुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो. यूट्यूब लाईव्हसाठी जॉन्टी मल्यानी सहकार्य केले त्यांचेसुद्धा आभार. त्याचप्रमाणे सर्व विधीसेवक आणि आपणा सर्वांचे उपस्थित भाविकांचेसुद्धा आभार.
आता शेवटचं गाणं झाल्यानंतर केक कापला जाईल. जे या मिसासाठी कामगार वर्ग उपस्थित आहेत त्यांनी सर्वांनी केक कापण्यासाठी पुढे यायचं आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ख्रिस्त शरीराचे सेवन करणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐकून घे. संत जोसेफच्या उदाहरणाने स्फूर्ती घेऊन तुझ्या प्रेमाचे आमच्या जीवनातून दर्शन घडव. तुझ्या सार्वकालिक सुखात आम्हाला सहभागी कर. ही प्रार्थना मी विनम्रपणे आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व समर्थ परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मा माझा आशीर्वाद देवो. आमीन. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तू आज पाठवण्यात येत आहे. Happy Peace Day to you. May God all bless you. May God all bless you. May God all bless you, dear worker. Happy Peace Day. तुझे योसेफा नाम हे महान, झाला सादर्श तुला संतांचा मान. धन्य तुझे योसेफा नाम हे महान, झाला सादर्श तुला संतांचा मान. काम तू केले साध्या सुताराचे, काम तू केले साध्या सुताराचे. सांभालिलेस तू येशू मारियेला रे, सांभालिलेस तू येशू मारियेला रे. धन्य तुझे योसेफा नाम हे महान, झाला सादर्श तुला संतांचा मान. धन्य तुझे योसेफा नाम हे महान, झाला सादर्श तुला संतांचा मान. शिकविले तू आम्हा सर्व लोकांना, शिकविले तू आम्हा सर्व लोकांना. सत्य प्रेम भावनेने जीवन जगण्या, सत्य प्रेम भावनेने जीवन जगण्या. योसेफा नाम हे महान, झाला सादर्श तुला संतांचा मान. धन्य तुझे योसेफा नाम हे महान, झाला सादर्श तुला संतांचा मान. झाला सादर्श तुला संतांचा मान. झाला सादर्श तुला संतांचा मान.